इंग्लिश इजी या चैनल मध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो आपण इंग्रजीतल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट्स घेऊन त्या कॉन्सेप्ट्स इलॅबोरेट करून समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या कॉन्सेप्ट्स मध्येच आज आपण या दोन कॉन्सेप्ट बघणार आहे ज्याच्यामध्ये एक आहे होमोनिम्स आणि दुसरी होमोग्राफ। सुरुवातीला मित्रांनो आपण होमोनिम्स म्हणजे काय हे बघू। होमोनिम्सला मित्रांनो होमोफोन्स या नावानं सुद्धा ओळखलं जातं, होमोफोन्स या नावानं ओळखलं जातं। मित्रांनो याच्यामध्ये फोन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, फोन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। यातला होमो हा शब्द या शब्दाचा अर्थ सिंगल असा होतो तर फोन या शब्दाचा अर्थ साऊंड असा होतो। याचा अर्थ मित्रांनो एकच साऊंड, याचा अर्थ ज्याला आपण प्रोनाऊन्सिएशन म्हणतो, समान प्रोनाऊन्सिएशन किंवा समान उच्चार असणाऱ्या मात्र वेगळे अर्थ आणि वेगळं स्पेलिंग असणाऱ्या शब्दांना होमोनिम्स किंवा होमोफोन्स असं म्हटलं जातं। याचा जो उच्चार आहे ज्याला आपण मित्रांनो प्रोनाऊन्सिएशन म्हणतो, प्रोनाऊन्सिएशन सेम असतं यांचं, याचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं मात्र याचा मीनिंग आणि स्पेलिंग हे डिफरंट असतं। बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ही लक्षात राहणं गरजेचं आहे। काय असतं याच्यामध्ये होमोफोन्समध्ये जो वर्ड आहे त्या वर्डाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, त्या वर्डचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते प्रोनाऊन्सिएशन सेम असतं मात्र त्याच्यामध्ये जे स्पेलिंग किंवा त्याच्यामध्ये जे मीनिंग असतं ते मीनिंग मात्र वेगवेगळं असतं। तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्या शब्दांचं मित्रांनो आपण किंवा त्या शब्दांचे आपण एक्झाम्पल्स बघू। फॉर एक्झाम्पल एज, एज मित्रांनो आता हे जर दोन शब्द बघितले तर या दोन्ही शब्दाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते एज असं होतं, या दोन्हीचं प्रोनाऊन्सिएशन एज असं होतं। मात्र हा जो पहिला शब्द त्या पहिल्या शब्दाचा अर्थ वय असा घेतला जातो तर दुसऱ्या शब्दाचा अर्थ किनारा किंवा काठ असा घेतला जातो। म्हणजे मात्र हा जो शब्द आहे तो शब्द उच्चारताना तो समान उच्चारला जातो। ई डी जी ई एज म्हणजे ई डी जी ई म्हणजे सुद्धा एच आणि ए जी ई म्हणजे सुद्धा एज, याचा अर्थ हे जे दोन्ही शब्द आहेत या दोन्ही शब्दाचा उच्चार एकच आहे मात्र या दोन्ही शब्दाचे जे अर्थ आहेत ते अर्थ वेगळे आहेत। अजून एक एक्झाम्पल बघू मित्रांनो, याच्यामध्ये बाय, बाय बाय तर हे जे तीन शब्द आहेत मित्रांनो, हे जे तीन शब्द आहेत यामध्ये हा जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचा अर्थ दोन असा होतो, पहिल्या शब्दाचा अर्थ दोन असा होतो। या तिन्ही शब्दाचे जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते प्रोनाऊन्सिएशन बाय असं आहे, याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे बाय ज्याचा अर्थ दोन असा होतो, दुसरा शब्द बाय ज्याचा अर्थ निरोप असा होतो आणि तिसरा शब्द बाय त्याचा अर्थ चाक करून असा होतो। बघा मित्रांनो याच्यामध्ये हे तीन शब्द आहेत, या तिन्ही शब्दाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते एकच आहे, बाय बाय बाय। बघा तिन्हीचं प्रोनाऊन्सिएशन सेम आहे मात्र या तिन्हीचा अर्थ वेगळा आहे, यालाच आपण होमोनिम्स असं म्हणतो। अजून एक्झाम्पल्स बघू मित्रांनो, सेल, सेल हे जे दोन शब्द आहेत या दोन्ही शब्दाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे किंवा उच्चार आहे तो सेल असा येतो मित्रांनो, मात्र याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचा अर्थ सेल म्हणजे समुद्र मार्गे प्रवास, समुद्र मार्गे प्रवास आणि हा जो दुसरा शब्द आहे त्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ विकणे असा घेतला जातो। बघा म्हणजे याच्यामध्ये बरेचसे असे शब्द आहेत मित्रांनो, मी तुम्हाला इथे तीनच एक्झाम्पल्स दिले पण असे बरेचसे शब्द आहेत ज्या शब्दांमध्ये उच्चार समान आहे, ज्या शब्दामध्ये उच्चार समान आहे मात्र त्या शब्दाचं जे स्पेलिंग आहे आणि त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ वेगळा आहे। तर अशा प्रकारच्या शब्दांना होमोनिम्स असं म्हटलं जातं। बघा अगदी साधं सरळ आणि सोपं लॉजिक आहे, अगदी साध्या भाषेमध्ये मी तुम्हालाही समजावून सांगितलं आहे। याच्यानंतर मित्रांनो जो पुढचा भाग आहे त्या पुढच्या भागाला आपण होमोग्राफ असं म्हणतो, होमोग्राफ। आता होमोग्राफ मध्ये काय असतं, ग्राफ म्हणजे थोडक्यात नकाशा,
पण आपण याचा अर्थ इथं तसा घेणार नाहीये. इथं याचा अर्थ आपण लिहिणे किंवा लिहिलेलं असं घेणार. ग्राफ लिहिणे किंवा लिहिलेलं, होमो म्हणजे एकच. तर याची जी व्याख्या केली जाते मित्रांनो, ती व्याख्या अशी की होमोग्राफ म्हणजे समान स्पेलिंग असणारे शब्द. बघा, होमोग्राफ म्हणजे स्पेलिंग समान, याचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग सेम असतात, मात्र याचं मीनिंग हे मीनिंग डिफरंट असतं. स्पेलिंग आणि याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, प्रोनाऊन्सिएशन बघा मित्रांनो, याच्यामध्ये होमोनिम्समध्ये काय असतं, प्रोनाऊन्सिएशन समान असतं, मात्र स्पेलिंग आणि मीनिंग डिफरंट असतं. मात्र होमोग्राफमध्ये काय असतं, प्रोनाऊन्सिएशन आणि स्पेलिंग समान असतं, मात्र त्याचं मीनिंग डिफरंट असतं. तर याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स बघूया मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, डेट्स, डेट्स या दोन्हीचा उच्चार डेट्स असाच केला जातो. दोन्हीचं स्पेलिंग सुद्धा समान आहे मित्रांनो, मात्र याचा जो अर्थ आहे तो अर्थ वेगळा आहे मित्रांनो. पहिला जो शब्द आहे डेट्स, त्याला तारीख असं म्हटलं जातं. दुसरा जो डेट्स वर्ड आहे त्याला खजूर असं म्हटलं जातं. बघा, पहिला जो शब्द आहे डेट्स, त्याला तारीख असं म्हटलं जातं. दुसरा जो डेट्स वर्ड आहे त्याला खजूर असं म्हटलं जातं. किती सोपं आहे बघा मित्रांनो. अजून एक्झाम्पल्स बघूया आपण. बॅट, बॅट पहिला जो बॅट वर्ड आहे त्याचा अर्थ वट वाघूळ असा होतो मित्रांनो. वट वाघूळ, वट वाघूळ. आणि दुसरा जो बॅट आहे त्याचा अर्थ चेंडू फळी असा घेतला जातो. म्हणजे बघा, दोन्ही शब्द समान आहेत, दोन्हीचं जे स्पेलिंग आहे समान आहे, दोन्हीचा जो उच्चार आहे तो उच्चार सुद्धा समान आहे. बॅट असा उच्चार केला जातो मित्रांनो, त्याचा बॅट असा उच्चार केला जातो. तर दोन्हीचं स्पेलिंग समान, दोन्हीचं प्रोनाऊन्सिएशन समान, मात्र दोन्हीचा जो अर्थ काढला जातो तो अर्थ मात्र वेगळा काढला जातो. बघा, पहिल्याचा अर्थ वटवाघूळ आणि दुसऱ्याचा अर्थ चेंडू फळी. म्हणजे होमोग्राफमध्ये अशा प्रकारचे शब्द असतात ज्याचं स्पेलिंग समान असतं, ज्याचं प्रोनाऊन्सिएशन सुद्धा समान असतं, मात्र त्याचे जे अर्थ आहेत, त्याचे जे अर्थ आहेत ते अर्थ मात्र वेगळे घेतले जातात. बघा, किती साधी सरळ आणि किती साधं सरळ आणि सोपं लॉजिक आहे. याच्यामधनं आपल्याला पटकन या गोष्टी कळू शकतात. आता दुसरा बघा, चिक, चिक. पहिला जो शब्द आहे चिक मित्रांनो, त्याचा अर्थ गाल असा होतो. आणि दुसरा जो चिक हा शब्द आहे त्याचा अर्थ कोंबडीचं पिल्लू असा होतो. म्हणजे याच्यामध्ये असे शब्द येतात ज्याचा स्पेलिंग समान आहे, ज्याचं प्रोनाऊन्सिएशन समान आहे, मात्र ज्याचा मीनिंग आहे तो मीनिंग मात्र वेगळा आहे. तर अशा प्रकारचे शब्द होमोग्राफमध्ये कन्सिडर केले जातात. पुन्हा एकदा सांगतो की होमोनिम्समध्ये असे शब्द असतात ज्या शब्दांचं स्पेलिंग वेगळं असतं, मात्र त्याचा उच्चार एक असतो आणि त्याचा अर्थ वेगळा असतो. होमोग्राफमध्ये स्पेलिंग वेगळं असतं मात्र त्याचा उच्चार, स्पेलिंग वेगळं असतं मात्र त्याचा जो उच्चार आहे तो उच्चार समान असतो. सॉरी, स्पेलिंग समान असतं, उच्चारही समान असतो, मात्र त्याचा अर्थ वेगळा असतो. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण होमोग्राफ आणि होमोनिम्स कसे ओळखायचे हे बघितलेलं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या क्युरीजसुद्धा मला टाकायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.